उप जिला अस्पताल में बड़ी संख्या में कर्मचारी के रिक्त पद खाली पड़े हैं। साथ ही मरीजों को यहां आवश्यक सुविधाएं नहीं है, तो वरिष्ठों को इसे गंभीरता से लेना चाहिए, अन्यथा हमें आंदोलन का रास्ता अपनाना होगा। इस प्रकार का इशारा 25 अगस्त पूर्व पार्षद अनिल भुंगाड़े ने आरोग्य विभाग को दिया है। शहर का उपजिला रुग्णालय नागपुर हैदराबाद राष्ट्रीय राजमार्ग संख्या 7 पर है और अस्पताल तालुका में शहर और गांवों से जुड़ा हुआ है। हालांकि इतने बड़े अस्पताल में मरीजों का समुचित इलाज नहीं हो रहा है, तब वरिष्ठ अधिकारी इसे गंभीरता से ले, नहीं तो हम उग्र आंदोलन करेंगे। ये चेतावनी पूर्व पार्षद अनिल भुंगाड़े ने दी। हिंगणघाट शहराच्या नॅशनल हायवे 7 वर उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट, काल मी एक इथे रुग्ण घेऊन आलो रात्रीला, त्यावेळेला या हॉस्पिटलची कर्मचारी व डॉक्टरांच्या अनियोजितपणाची किंवा इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनियोजितपणानं आणि कर्मचारी व्यवस्थापनावरती लक्ष नसल्यामुळे इथे ज्या रुग्णाची अव्यवस्था होताना आणि तिथे गैरव्यवस्था त्यांची जेव्हा दिसून आली आणि इथे ॲम्ब्युलन्स असताना सुद्धा का ते खाजगी ॲम्ब्युलन्स इथनं व्यवहार करत असताना ती निदर्शनामध्ये आढळली। सुनील डोंगरे यांची ॲम्ब्युलन्स आणि तो तिथनं खाजगी पेशंट घेऊन जातो आणि ती सरकारची ॲम्ब्युलन्स इथं न ठेवतात, ती मोफत व्यवस्थेत कुठल्याही रुग्णांना त्याचा लाभार्थी योजनेचा लाभ त्यांना मिळू देत नसताना इथला हा जो मोकाटपणा जो पाहतो आहे, यामध्ये आज मी ज्यावेळेला इथनं आढावा घेतला तर इथला कर्मचारी असतापनाचा आढावा इतका खतरनाक निघाला की यामध्ये इतके पदरिक्त आहेत आणि इथे शासन आणि प्रशासन काय करतंय, तिथे या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या ज्या रुग्णांसोबत ज्या पद्धतीच्या आरोग्याच्या संबंधामध्ये जो खेळ केला जातो आहे, कमी कर्मचाऱ्यामध्ये इथल्या शहराच्या लोकसंख्येनुसार ज्या पद्धतीची उपाययोजना आणि आरोग्य व्यवस्थेची सुरक्षा ज्या पद्धतीने असायला पाहिजे होती। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।